इकडे घर आहे. हा बघा, हा मुंबई गोवा हायवे वरून येणारा रोड आहे. ओके, मुंबई पुण्यापासून अगदी जवळच असणारी प्रॉपर्टी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कोणतीही लागवड करून आरामात त्याचं उत्पन्न घेऊ. नमस्कार मंडळी, व्ह्यूअर्सला विनाशनल बॉक्स यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. भन्नाट अशी प्रॉपर्टी तुमच्यासाठी आज घेऊन आले होती, म्हणजे मुंबई गोवा हायवे पासून अगदी 6 किलोमीटरवरती असणाऱ्या कविलवाळा या गावामध्ये सुंदर असं गाव आहे आणि रायगडपासून जवळच असणारी ही प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, आयताकृत असणारी प्रॉपर्टी आहे आणि आजचा व्हिडिओ आहे 36 गुंठ्याच्या जागेचा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की आपलं कमेंट करून कळवा. आणि अशीच प्रॉपर्टी जर तुमची विकायची असेल तर डिस्प्ले जो नंबर दिसतो त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. ही आजची जी प्रॉपर्टी 36 गुंठ्याची आहे. सो आपण आता आतमध्ये जाऊया आणि ही प्रॉपर्टी बघून घेऊया. हा आहे मुंबई, म्हणजे मुंबई गोवा हायवेपासून येणारा डांबरी रस्ता आणि डांबरी रस्त्या लगतच असणारी प्रॉपर्टी आहे. सो आपण या प्रॉपर्टीमध्ये जाऊया आतमध्ये. ही प्रॉपर्टी 36 गुंठ्याची आहे आणि जो पूर्ण 36 गुंठ्याचा परिसर आहे तो पूर्ण अगदी रोडच्या स्टार्टिंगपासून येतो, तो पूर्ण रोडच्या एंडपर्यंत पूर्ण रोड टच आपला जी प्लॉट आहे इकडचा. आणि इकडची जर आतमधली तुम्ही माती वगैरे बघाल तर पूर्ण लाल माती आहे आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये एक जुना वाडासुद्धा आहे आणि पूर्ण प्लेन सपाट एकदम अगदी परिसर आहे इकडचा. आणि याच्यामध्ये तुम्ही कोणतीही लागवड करून आरामात त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकता. जागेमध्ये आंब्याची झाडंसुद्धा आहेत. पूर्ण एम्प्टी लँड आहे आणि एकूण 36 गुंठ्याचा प्लॉट आहे. सो आपण आता प्लॉट फिरूया आणि मी तुम्हाला प्लॉट कसा आहे तो नक्की जाऊ. बघा अशा प्रकारे कायचा प्लॉट आहे, पूर्ण पूर्ण सरफेस प्लॉट आहे अगदी. इकडे अशा प्रकारे आहे, इकडे घर आहे आणि ही पूर्ण जी झाडांची लागवड दिसते त्याच्यामध्ये पूर्ण डांबरी रस्ता आहे. म्हणजे अगदी तिकडून जो डांबरी रस्ता चालू होतो तो पूर्ण अगदी पूर्ण जागा फुटपर्यंत पूर्ण आणि पावसाळ्यामध्ये खूप चांगलं वातावरण असतं आणि पूर्ण लाल मातीचा प्लॉट आहे आजचा. हे बघा आतमध्ये जागेमध्ये बांबूचा बेड सुद्धा आहे इकडे. हे बघा आता आपण तुम्हाला आता मी त्या साईडची प्रॉपर्टी द्या म्हणजे जो जागा दाखवली आता तिकडून जर तुम्ही परिसर बघाल तर पूर्ण एकदम आयताकृती असणारी ही प्रॉपर्टी आहे आणि मेन म्हणजे फ्रंटला पूर्ण रोड आहे, डांबरी रोड टच असणारी प्रॉपर्टी आहे. समोरच तुम्ही बघाल तर मंदिरसुद्धा दिसतंय आणि इकडचा परिसर बघाल तर पूर्ण निसर्गदायी अगदी वातावरण आहे आणि इकडे तिकडे बघाल तर डोंगरसुद्धा आहेत आणि खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. बघायला अशा प्रकारे कुंपण केलेलं आहे. हा बघा, हा मुंबई गोवा हायवेवरून येणारा रोड आहे आणि इथून जी जागा चालू होते अशा प्रकारे. ही बघा अशा प्रकारे पूर्ण अगदी लास्टपर्यंत ही अशी प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. बाजूला तिकडे वाडी वस्तीसुद्धा आहे, अगदी 2 मिनटावरती वाडी वस्ती आहे. तिकडे तुम्हाला दुकानंसुद्धा आहेत, म्हणजे अत्यावश्यक म्हणजे जे आपल्याला जेवणासाठी वर राहणारे तुम्हाला साहित्य ते इझिली भेटून जाईल. आणि परिसर तू बघाल तर खूपच सुंदर आहे इकडचा. हे इकडचं गावचं ग्रामदैवत आहे आणि सुंदर असं मंदिरसुद्धा आहे आणि अशा प्रकारे ही रोड टच असणारी याची प्रॉपर्टी आहे. बघा आता आपण तिकडून चालत आलो आणि हा पूर्ण फ्रंटेज लागला जागेला आणि पूर्ण अशा प्रकारे ही जागा आहे. अजिंक्य, आपली रोड टच ही प्रॉपर्टी आहे अगदी मुंबई गावापासून 6 किलोमीटर अंतरावरती. कारण आता इकडे रेट खूप, म्हणजे सगळ्या जागा विकल्या गेल्यात आणि ह्या जागेचं बेनिफिट काय सांगशील तू? ह्या जागेचं बेनिफिट म्हणजे डांबरी रोडला टच आहे आणि याला जवळजवळ पूर्ण जागेला फ्रंटेज आहे स्टार्ट टू एंड. आणि ते आता उन्हाळी जरा तुम्हाला हे वाटत असलं तरी पावसाळीत एकदम मस्त वातावरण असतं, एकदम हिरवगार सगळं. साईडला पूर्ण डोंगर आहेत इकडे, त्यामुळे इथला व्ह्यू पावसाळी एकदम सुंदर असतो. म्हणजे मस्तपैकी रो हाऊस बांधून मुंबईवरून निवांत आपण येऊन इकडे राहू शकतो नक्कीच. ओके, मुंबई पुण्यापासून अगदी जवळच असणारी प्रॉपर्टी आहे, एक 6 किलोमीटरवर आहे हायवेपासून आणि नक्कीच इकडचा डिमांड काही दिवसांनी नक्कीच डबल होऊन जाईल. इकडच्या प्राइस बद्दल काय सांगशील? आपल्याला याला 15 लाख रुपये आले पाहिजे, त्याच्यामध्ये आपण बसूया काहीतरी थोडेफार निगोशिएबल होतील. ओके, म्हणजे थोडेफार नक्कीच निगोशिएबल होईल. दादा काय सांगशील या जागेबद्दल? छान प्लॉट आहे, टेबल प्लॉट आहे आणि खूप काय म्हणजे करू शकतो. ओके, म्हणजे प्रकल्प करू शकतो. अगदी लिटायर माणूस इकडून जर घर बांधलं तर नक्कीच तुम्ही इकडे शेती वगैरे करून नक्कीच उत्पन्न सुद्धा घेऊ शकता. महत्वाचं म्हणजे रोड टच आहे. ओके, हा मेन म्हणजे रोड टच आणि समोरच आपल्या गावचं मंदिर सुद्धा इकडे निवांत पाणी बसू शकतो.
ओके सो इंटरेस्टेड असाल तर नक्कीच डीएम करा किंवा डिस्प्ले दिसणाऱ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि मेन म्हणजे जागेमध्ये लाईटीचा पोल सुद्धा आहे, म्हणजे लाईटसाठी तुम्हाला जास्त त्रासदायक काम नाही आहे फक्त. आणि पाणी सुद्धा इकडे जवळच लागून जाईल बोरवेलला पाणी. ओके सो 15 लाखाला खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे ही. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की डिस्प्ले दिसणाऱ्या नंबरवरती कॉल करा. सो आजची 36 गुंठ्याची प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून कळवा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमची जरी कोणती जागा विकायची असेल तर नक्कीच आपण ती सेल करून देऊ. तर तुम्हाला जर सेल करायची असेल तर डिस्प्ले दिसणाऱ्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. लवकरच भेटू एका सुंदरशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.